आता आपण पुढच्या भागात बघणार आहोत टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन साइड्स, बाजू त्रिकोणाचे प्रकार। मित्रांनो, त्रिकोण म्हटला तर त्याला बाजू तीन असतात, पण त्या सारख्या असतील असं नाही, ते वेगवेगळ्या प्रकारचे बाजू असू शकतील। त्यामुळे आपण जे तीन प्रकार बघणार आहोत ते ज्यावरून आपल्याला बाजूंवरून ते प्रकार कसे आहेत ते समजतील। पहिला आहे इक्विलॅटरल ट्रायंगल समभुज त्रिकोण, म्हणजे विद्यार्थ्यांनो ऑल थ्री साइड्स आर इक्वल, त्या त्रिकोणाच्या तीनही बाजू आपल्याला सारख्या दिसतील। समजा हा एक त्रिकोण काढलेला आहे, जर एकाची एका बाजूचे माप जर 4 सेंटीमीटर असेल तर दुसऱ्या बाजूचे माप आणि तिसऱ्या बाजूचे माप हे पण 4 सेंटीमीटर असेल। जर ह्या बाजूचं माप 6 सेंटीमीटर असेल तर ह्या बाजूचं माप ह्या बाजूचं माप तिघांचं 6 सेंटीमीटर असेल, म्हणून आपण समभुज त्रिकोण असं म्हणतो। भुज म्हणजे बाजू किंवा भुजा, म्हणजे त्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या मापाच्या असतात। दुसरा प्रकार आहे आयसोस्केल ट्रायंगल समद्विभुज त्रिकोण, म्हणजे समद्विभुज त्रिकोण म्हणजे ह्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू ह्या सारख्या असतात, टू साइड्स आर इक्वल। तर इथे एक आकृती काढली, त्या ठिकाणी बाजू क्यू बी किंवा पी क्यू आणि पी आर ह्या ज्या दोन बाजू आहेत ह्या समान आहेत आणि तिसरी बाजू त्यांच्यापेक्षा वेगळी आहे, म्हणून त्या त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण असे म्हणतो। त्याच्यात तिसरा प्रकार आहे आपला स्केलर ट्रायंगल विषमभुज त्रिकोण। विषमभुज त्रिकोण म्हणजे या त्रिकोणाच्या तीनही बाजूंपैकी एकही बाजू दुसऱ्याशी मिळती जुळती नसते, म्हणजे तिघांचं माप हे वेगवेगळं असतं। जर एकाचं माप 4 असेल दुसऱ्याचं 5 तिसऱ्याचं 6, म्हणजे कोणत्याही दोन बाजू त्या ठिकाणी एकमेकांना मिळू देत नाही, म्हणून त्यांना आपण विषमभुज त्रिकोण असे म्हणतो। नॉट टू साइड्स आर इक्वल, म्हणजे त्याच्या दोन कोणत्याही दोन बाजू या समान किंवा सारख्या राहत नाहीत।